चला आपण आता बघूया आपला पंचदश पाठ मनोराज्यस्य फलम। बघा या फळावर आपण एक सुभाषित लावलं आहे, उद्योगिनम ही सिद्ध्यंती कार्याने न मनोरथई, नही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा। या सुभाषिताचा अर्थ बघा, उद्योगीन ही सिद्ध्यंती म्हणजे उद्योगाने साध्य होतात, कार्याने कार्य सर्व कार्य ही उद्योगाने साध्य होतात, न मनोरथई केवळ मनोरथ केल्याने नाही। तर जसे नही सुप्तस्य सिंहस्य, सुप्त म्हणजे झोपलेला, झोपलेल्या सिंहाच्या मुखात नही प्रविशंती मुखे मृगा, मृग म्हणजे हरिण, मृगा हा हरिण, हरिण स्वतःहून प्रवेश करत नाही, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून प्रवेश करणार नाही। सिंहाला जर पोटासाठी काही करायचं असेल तर त्याला शिकार करावी लागेल, झोपून चालणार नाही। असाच बोध देणारी ही आपली कथा आहे मनोराज्यस्य फलम। मनोराज्याचे फळ केवळ मनोरथ केल्याने, म्हणजे केवळ मनात कल्पना केल्याने की हे करेल ते करेल, त्याचे फळ कसे असते हे आपल्याला या कथेमध्ये सांगितलेले आहे। तर आपण बघूया कथा, मी दोन पंक्ती वाचते, ओळीवर तुम्ही लक्ष ठेवा सर्वांनी। कस्मिंचित नगरे कंचित स्वभाव कृपणो नाम कोपी भिक्षुक प्रतिवसती स्म, तेन भिक्षया प्राप्तेन सक्तु पिष्ठेन कलशः संपुरित, तं च घटं नागदन्ते रज्वा बद्ध्वा तस्याधस्तात् कटं प्रसार्य सततं तद्विषये चिन्तयन् सः सुप्त। बघा इथपर्यंत मी वाचलं आहे, याचे वाचन करायचे आहे। आधी आपण वाचन करूया, मग पाठात काय सांगितलं आहे ते आपण बघूयात। वाच। कस्मिंचित् नगरे कश्चित् स्वभाव कृपणो नाम कोपी भिक्षुकः प्रतिवसति स्म, तेन भिक्षया